सगळे, आय होप तुम्ही स्वस्त असाल, मस्त असाल आणि एकदम आनंदित असाल. तर आज आहे शनिवार आणि कदाचित हा ब्लॉग मी थोडा लेट तुमच्यासोबत शेअर करेल, कारण सध्या मी बिझी आहे क्लासच्या शेड्यूलमध्ये. उद्या माझा क्लास आहे रविवारी आणि त्यासाठी आम्ही तयारी चालू आहे घरामध्ये, एकदम सगळ्या गोष्टी प्रिपरेशन वगैरे चालू आहे आणि आत्ताही आम्ही त्यासाठीच बाहेर चाललेलो आहोत. जे हॉटेल बुक केलेलं आहे तिथली अरेंजमेंट त्यांनी कशी केलेली आहे, काय केलेली आहे, हे सगळं आम्ही आता पाहून येणार आहोत. सो तिथे आम्ही चाललेलो आहोत आणि काही केकचं सामानसुद्धा थोडंसं जे बाकी आहे ते घेऊन यायचं आहे. अर्धं सामान मी काल परवा 2 दिवसात घेतलेलं आहे आणि थोडंसं जे बाकी आहे ते आत्ता घेणार आहोत. तर आम्ही निघालेलो आहोत आणि मी पार्लरमध्ये सुद्धा आज जाऊन आलेली आहे, कारण मला थोडे हेअर स्ट्रेट करायचे होते, कारण माझे कर्ली हेअर्स आहेत. सो मी ती क्लिपसुद्धा पुढे तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता आम्ही निघालेलो आहोत पिंपरीला आणि आम्ही दोघंच आहोत. मुलांना घरी ठेवलेलं आहे, आई आलेली आहे माझी, त्यामुळे मुलांना घरीच ठेवलेलं आहे. सो मी पार्लरमध्ये जी ट्रीटमेंट घेतली, फक्त स्ट्रेटनिंग केलेली आहे नॉर्मल, तर ती तुम्हाला दाखवते, ती बघा, मग आपण थोड्या वेळात भेटूया. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही निघालेलो आहोत आत्ता क्लासला. तर एका गाडीमध्ये इथे एक सामान भरलेलं आहे आणि अजून एका गाडीमध्ये आम्ही सगळं केकचं सामान घेतलेलं आहे. श्रद्धा या ताई आहेत आमच्यासोबत मदतीला. तर आम्ही आता साधारणतः 5 मिनिटांमध्ये निघणार आहोत आणि हॉलमध्ये पोहोचल्यानंतर सगळी अरेंजमेंट आम्हाला करायची आहे. सो तिथे गेल्यावर तुम्हाला भेटते. तर आम्ही आत्ता निघालेलो आहोत आणि जस्ट 15 मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत तिथे हॉटेलवर. मी खूप एक्साइटेड आहे सगळ्यांना भेटण्यासाठी, कारण जेवढे आपल्या क्लासमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे ते सगळे आपले सबस्क्रायबर आहेत. सो मी खूप एक्साइटेड आहे आणि आजच्या क्लासची शूटिंगसुद्धा मी तुम्हाला तिथे थोडी थोडी या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. सो पोहोचल्यावर तुम्हाला दाखवते तिथे कशा पद्धतीने सगळी अरेंजमेंट झालेली आहे. सो भेटूयात थोड्या वेळात. हॅलो करा सगळ्यांनी. तर आता क्लासमध्ये सगळे येत आहेत स्टुडंट्स आणि इथे ही जेवणाची सोय आहे. मी या रूममध्ये थांबलेली आहे. सगळे आल्यानंतर 9 वाजता मी क्लासमध्ये जाणार आहे. सो टेन्शन आलंय खूप, बट इट्स ओके. बघूयात काय होतं. खूप छान होईल क्लास असा अंदाज आहेच, तर बघूयात काय होतं. हॅलो गाईज, तर आता तुम्हाला मी एक सरप्राईज देणार आहे, कारण आपल्या क्लासमध्ये आणखीन एक असा मोठा हेल्पिंग हँड मला म्हणजे माझ्यासोबत जॉईन झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर या बघा,
ओळखलं यांना, धनश्री मॅडम आहे, तुम्ही सगळे तर यांचे सबस्क्रायबर असतालच, तर आपल्या क्लासमध्ये या सुद्धा आपल्याला हेल्प करण्यासाठी आलेल्या आहेत, जॉईन केलेला आहे त्यांनी क्लास. सो मला खूप आनंद झालेला आहे आणि आमच्या दोघींचे सुद्धा सबस्क्रायबर इथे आहेत, त्यामुळे आम्ही दोघीही खूप एक्सायटेड आहोत. तुम्हाला कसं वाटलं मॅडम येऊन? मला खूप छान वाटलं. ॲक्च्युली मी आत्तापर्यंत प्राजक्ताला फक्त व्हिडिओजमधून बघत होते, तर आज मी प्रत्यक्ष तिला भेटले, मला खूप आनंद झाला आहे. आणि खरोखर जेव्हा दोन युट्यूबर एकत्र येतात तेव्हा धिंगाणा करणार आहे, अगदी राडा होणार आहे आज क्लासमध्ये. केकच केक तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, खूप इनोव्हेशन बघायला मिळणार आहेत. तर इथून पुढेही बॅचेस होणारच आहेत आणि मी मॅडमला म्हणेल की तुम्ही नेक्स्ट बॅचला सुद्धा आम्हाला नक्की मदत करायला या. खरं नक्कीच मला आवडेल. आणि आज सुद्धा ती दिवसभर मी तिच्या सोबत असणार आहे आणि खूप सुंदर केक आम्ही करणार आहोत. आणि स्पेशली ती खूप सुंदर केक बनवते, तर खरोखर आज मला खूप खूप छान वाटतंय आणि वेगळंच फिलिंग आलेलं आहे एकमेकांना भेटून. कारण मी फर्स्ट टाइम असं आहे की आम्ही दोघी भेटतोय आणि एक वेगळंच आज फिलिंग आहे. आणि आपल्या मराठी चॅनलवरचे आय थिंक सो युट्यूबर असे चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील असं कदाचित कदाचित मे बी असू शकतं, कारण आम्ही जास्त असे पाहिले नाहीयेत. आपले जेवढे केक रिलेटेड चॅनल आहेत युट्यूबला, तर असं भेटणं कदाचितच होतं, कारण प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कामात बिझी असतो आणि निघायला वेळ मिळत नाही. तर आज योगायोगाने आम्ही दोघी भेटलेलो आहोत, खूप आनंद झालेला आहे. तर आता आम्ही क्लासमध्ये काय करणार आहोत त्याचे छोटे छोटे शॉर्ट्स मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. तर स्टे ट्यून, पुन्हा भेटूयात थोड्याच वेळ. आणि आम्ही दोघी एकत्र बघून, आम्हाला दोघींनाही एकत्र बघून तुम्हाला कसं वाटलं हे प्राजक्ताच्या इथे व्हिडिओच्या खाली कमेंट करायला खरोखर विसरू नका. आणि मॅडमच्याही व्हिडिओमध्ये, मॅडमच्याही ब्लॉगवर टाकणार, हो ब्लॉगवर टाकेल, आणि मॅडमचाही व्हिडिओ होणार आहे. मॅडमनी कसं पद्धतीने ट्रॅव्हलिंग वगैरे केलं हे सगळं मॅडम दाखवणारच आहेत. सो त्यांच्या सुद्धा व्हिडिओला नक्की व्हिजिट करा, नक्कीच. असं नाही ज्यांनी डब्बे आणलेले आहेत ना त्यांनी प्लीज दोन दोन तीन तीन पेस्ट्री घ्या तुमच्या, खूप हात घेण्यासाठी. हॅलो गाईज, तर आमचा आता केकचा क्लास झालेला आहे. तुम्ही बघू शकता सगळं आता पसारा पडलेला आहे. ताई आम्हाला मदत करतायत थोडी आणि सगळे घरी गेलेले आहेत. सगळ्यांना क्लास खूप आवडला आणि लाईट रखिये, बाकी फॅन बंद करतो. आणि क्लासचे हेल्पिंग हँड्स जे आहेत दोन असतात, आमचे चार आहेत. सो यांनी सुद्धा आमच्या क्लासमध्ये खूप मदत केलेली आहे. श्रद्धाची पण लहान मुलगी होती, दिवसभर तिथे आहे. आणि हे दोघं सुद्धा यांनी दोघांनी, हे माझे मिस्टर आणि हे श्रद्धाचे मिस्टर आहेत, सो यांनी खूप मदत केली आमच्या क्लासला. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. ही पण म्हणजे श्रद्धा आणि सुद्धा एक महिना झाला आम्ही सगळं प्लॅनिंग करतोय, सगळं मॅनेजमेंट करतोय, तर सगळं बिहाइंड द पूर्ण क्लासच्या मागे सगळं जे नियोजन होतं ते श्रद्धाचं होतं. सो श्रद्धा खरंच खूप थँक्यू, तुझ्याशिवाय मी बॅच घेऊ शकले नसते खरंच. सो थँक्यू सो मच, तुम्हाला सुद्धा खूप थँक्यू सो मच. और पहिली केक के लिए भी पहिला केक दाखवायचा आहे मला. ओ वा, तर श्रद्धाच्या मुलीने एक छानसा केक केलेला आहे. आमचा तिकडे केक चालू होता, तिने केलेला आहे. बघा रोज गोल्ड इफेक्ट दिलेला आहे. इसका नाम बताओ ना इस केक का, क्या नाम है केक का, नाम बताओ. नाम क्या रखोगे? केक ही होता है. तर ती सुद्धा हे बघा आयसिंग करते मस्त केकवर. तर अशा प्रकारे आमचा आज क्लास फायनली झालेला आहे. खूप छान झाला, सगळ्यांचा फीडबॅक सुद्धा खूप छान आला, ते पाहून खूप ते ऐकून खूप छान वाटलं. हॅलो गाईज, तर 10 वाजता आम्ही घरी पोहोचलो आहे. आम्हाला येता येता बराच उशीर झाला, कारण सगळं आवरून सगळं सामान घेऊन आम्हाला यायचं होतं. तर आम्हाला येता येता 10 वाजले, सगळं बिलिंग वगैरे सगळं हॉटेलचं करून, पूर्ण फॉर्मॅलिटीज ज्या होत्या ते पूर्ण करून यायला वेळ लागला. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत आणि मी म्हणजे खूप दमलेली आहे. आम्ही साधारणतः 8 दिवस झाले, आम्हाला रात्री झोपायला सुद्धा म्हणजे वेळ मिळत नव्हता म्हणण्यापेक्षा नियोजन खूप चाललं होतं. कारण क्लासमध्ये जे ॲडमिशन्स होते ते म्हणजे 50+ होते, जवळपास 60 ॲडमिशन्स आपल्या क्लासमध्ये होते. आणि काही कारणामुळे आम्हाला थोडी बॅच मोठी घ्यावी लागली, कारण इथे हॉटेल सुद्धा मिळत नव्हते. तर क्लास खूप छान झाला, सगळ्यांचा फीडबॅक मी तुम्हाला आधीच सांगितलं की खूप छान आला. आणि महत्त्वाचं म्हणजे शिल्पा मॅडम, म्हणजेच धनश्री केक्सच्या शिल्पा मॅडम ज्या आहेत,
त्यांनी आम्हाला खूप मदत केली क्लासमध्ये आणि त्यांच्यामुळे आम्ही भरपूर केक दाखवू शकलो. ॲक्च्युली खूप आम्हाला केक करायचे होते परंतु आम्ही करणारे दोघी तिघी जणी होतो त्यामुळे एवढं सगळं हँडल करणं ॲट अ टाईम थोडंसं डिफिकल्ट होतं, परंतु शिल्पा मॅडममुळे आम्हाला ते खूप सोपं झालं आणि मी त्यांना श्रेय देईल की आमचे केक्स कव्हर करण्यामध्ये त्यांनी खूप आम्हाला मदत केली. सो थँक्यू शिल्पा मॅडम, आणि तुम्ही आलात आमच्यासाठी वेळात वेळ काढून, त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. सोबतच श्रद्धाने सुद्धा खूप प्लॅनिंग केलेलं आहे. श्रद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली आहे, तर तिने भरपूर सगळं प्लॅनिंग केलं होतं कशा पद्धतीने केक घ्यायचे. आम्ही फ्लेवर वगैरे डिसाईड केल्या, नोट्स लिहिल्या, म्हणजे सुरुवात आहे ही आमची, परंतु तरीही खूप छान रिस्पॉन्स मिळाला. एकच थोडंसं एका गोष्टीचं रिग्रेट मला राहिलं, ते म्हणजे मी ग्रुप फोटो काढायचा विसरले. सो ज्यांनी ज्यांनी क्लास जॉईन केला होता कुणाच्याच लक्षात आलं नाही आणि मला ग्रुप फोटो काढायचा होता, मी तो मिस केला. तर एका शॉटमध्ये मी फक्त क्लासमध्ये कोणकोण आहे ते दाखवलं होतं, परंतु ग्रुप फोटो काढायचा खरंच लक्षात राहिला नाही, कारण पर्सनली सगळे येऊन फोटोज काढत होते परंतु ग्रुप फोटो मात्र कुणी काढला म्हणजे नाही, लक्षातच नाही राहिला एवढ्या गडबडीमध्ये. सो ती गोष्ट मला सुद्धा मनाला वाईट वाटली. मी आत्ता जस्ट बसले तेव्हा मला आठवलं की आपण एक ॲटलीस्ट ग्रुप फोटो घ्यायला हवा होता. तर तेवढी गोष्ट फक्त राहून गेलेली आहे. बाकी केक एकदम छान झाले, खूप छान छान जेवढ्या टिप्स देता येतील, जेवढं नॉलेज शेअर करता येईल तेवढं सगळं मी शेअर केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा अशीच जेव्हा बॅच होईल तर मी नक्कीच त्याचं जे नियोजन असेल किंवा जी आपण डेट ठरवू ते सुद्धा मी यूट्यूबला लवकर अपलोड करेल. तर आता खूप दमलेलो आहोत आम्ही सगळेच आणि रात्री सुद्धा झोप झालेली नाहीये, कारण आम्हाला रात्री झोपायला 2 वाजले, सकाळी 5:30 उठून आम्ही आवरून परत गेलो होतो क्लाससाठी. सो सगळे थकलेले आहेत, तर आता मी रेस्ट करणार आहे साधारणतः उद्याच्या दिवस आणि मग काही तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर चला पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.